हॅलो हाय फ्रेंड, मी आहे शीतल। शीतल काशिद या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे डिझायनर स्लीव्ज कशा पद्धतीनं तयार करायची। तर आपण पूर्ण ब्लाउज अगोदर तयार करून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण ही स्लीव्ज कट करत आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला अगोदर 4 लेअरच्या फ्रिल बनवायच्या आहेत। तर आपण आता एक फ्रिल तयार करणार आहोत। तर त्याची लांबी आपल्याला 8.5 इंच पाहिजे आहे, तर आपण 1 इंच जास्त घेतलेली आहे, म्हणजे 9.5 इंच घेणार आहोत आणि लांबीला 10 इंच। तर अशा पद्धतीनं आता आपण इथं 9.5 ची मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आपण ही राऊंड शेपमध्ये कट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपले हे एकावर एक 2 स्लीव्ज तयार होत आहेत। तर अशा प्रकारे आपण ही राऊंडमध्ये कट करून घेत आहोत आणि जो आपला पलीकडचा भाग राहिलेला आहे त्यामध्ये आपण अजून एक फ्रिल तयार करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे ह्याची पण आपण एकावर एक डबल फोल्ड करून घेत आहोत, म्हणजे एकावर एक 4 फोल्ड आल्या पाहिजे। तर अशा प्रकारे आपण ही 6 इंचाची फ्रिल तयार करत आहोत, म्हणजे ही आपली तिसरी फ्रिल तयार होत आहे आणि जो बाकीचा उरलेला कपडा आहे त्यामध्ये आपण दुसरी फ्रिल आणि जर अजून जास्त कपडा राहिला तर आपण 4थी फ्रिल तयार करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण 1.5 इंचाच्या साईजनुसार, म्हणजे वरच्या खालच्या फ्रिलपेक्षा वरची फ्रिल 1 ते 1.5 इंचानं लहान आली पाहिजे, अशा पद्धतीनं आपण कट करून घेणार आहोत की जसा आपला कपडा ॲडजस्ट होईल त्यानुसार आपण ह्या फ्रिल तयार करणार आहोत। तर अशा प्रकारे आता आपण ही 5 इंचाची फ्रिल तयार करून घेणार आहोत। 6 इंचाची अगोदरची जी आपण तिसरी काढलेली आहे ती आपण 6 इंचाची काढलेली आहे आणि आता ही आपण 5 इंचाची काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे ही आपली 2 नंबरची फ्रिल तयार झालेली आहे आणि आपला कपडा अजून उरलेला आहे तर त्यामुळे आपण 4थी फ्रिल कट करून घेणार आहोत। आता जी वरची आहे त्यापेक्षा आपली 1.5 इंचानं आपण कमी घेणार आहोत। तर अशा पद्धतीनं आता आपली 4थी फ्रिल आपण काढत आहोत। तर त्याची आपण लांबी 5 इंच घेणार आहोत आणि ती आपण गोल राऊंडमध्ये कट करणार आहोत। तर अशा प्रकारे आपली इथं 4थी फ्रिल तयार झाली आहे। तर आपण आता ही एकावर एक ठेवून एकसारखी कट करून घेणार आहोत, म्हणजेच आपण त्याला मुंड्याचा आकार देणार आहोत। तर आपण इथं 1.5 इंच आकार देणार आहोत। तर अशा पद्धतीनं आपण हा मुंड्यासाठी कट करत आहोत आणि बाहेरच्या ज्या गोल राऊंड आहेत तर त्यामध्ये आपण सगळ्या फ्रिलला इथं पिको करून घेणार आहोत आणि नंतर त्या जॉईंट करणार आहोत। तर अशा पद्धतीनं आपण सगळ्या फ्रिलला पिको करून घेतलेला आहे आणि आता सगळ्या ह्या आपण एकावर एक ठेवून अगोदर
शिवून घेणार आहोत आणि नंतर त्याचा मध्य काढून त्या ब्लाउजला जोडून घेणार आहोत। तर अशा प्रकारे या एकावर एक आपण ठेवून घेत आहोत। तर अशा प्रकारे आपली तिसरी फ्रिल ठेवलेली आहे आणि आपली अजून एक चौथी फ्रिल ह्यावरती आपण ठेवून यावरती एक शिलाई मारून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण दोन्ही स्लीव्ज तयार करून घेणार आहोत। आपण ह्या स्लीव्जसाठी 80 सेंटीमीटर कपडा वापरलेला आहे, म्हणजे जो आपला साडीमधला ब्लाउज पीस आलेला आहे तर तो सगळा कपडा आपण इथं स्लीव्ज तयार करण्यासाठी वापरलेला आहे आणि जो हा कपडा आहे तो आपण वेगळा साडीला मॅचिंग घेतलेला आहे। तर आपण त्याचा सेंटर काढून आता हे सेंटरपासून स्लीव्ज जोडायला सुरुवात केलेली आहे आणि जो थोडासा अजून कपडा आपला उरलेला होता तर आपण बॅक साईडला आणि फ्रंट साईडला ह्याची गळ्याला पाइपिंग टाकलेली आहे। तर अशा प्रकारे आता आपण इथं दोन्ही स्लीव्ज जॉईंट करून घेणार आहोत। आणि स्लीव्ज जोडल्यानंतरच आपण इथं फिटिंग करून घेणार आहेत। तर अशा प्रकारे इथं आपण दुसरी पण स्लीव्ज तयार केली आणि त्याचा आपण इथं सेंटर काढून आपण सेंटरपासून जोडायला सुरुवात करीत आहोत। तर अशा प्रकारे इथं मी फिटिंगची पण मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आपण इथं ब्लाउजला फिटिंग करून घेतलेली आहे आणि जो काही आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण इथं कट करून घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर इथं आपण आतल्या साईडनं ब्लाउजला ओव्हरलॉक पण करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीनं आपला इथं ब्लाउज तयार झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।